आहे. मुलांनो, मी आज तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे कावळा चिमणीची गोष्ट. एकदा की नाही एक कावळा असतो आणि कावळा कसा ओरडतो, काव काव काव, आणि चिमणीबाई कशी ओरडते, चिऊ चिऊ चिऊ. चिमणीचं घर असतं मेणाचं आणि कावळ्याचं घर असतं शेणाचं. एकदा काय होतं, खूप मोठा असा पाऊस येतो आणि मोठ्या पावसामुळे कावळ्याचं घर शेणाचं असतं आणि कावळ्याचं घर वाहून जातं आणि मग कावळा चिमणीबाईच्या घरी जातो. चिमणीच्या घरी गेल्यावर काय म्हणतो तो, चिमणीबाई चिमणीबाई येऊ 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 मी तुझ्या घरात, चिमणीबाई येऊ 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 मी तुझ्या घरात. चिमणी म्हणते, नको रे बाबा नको रे बाबा, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. मग कावळा उडून जातो आणि पुन्हा स्विंग करत येतो. चिमणीबाई चिमणीबाई येऊ 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 मी तुझ्या घरात, चिमणीबाई येऊ येऊ मी तुझ्या घरात. चिमणी म्हणते, नको 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 नको, मी माझ्या बाळाला दूध देते, मी माझ्या बाळाला दूध देते. कावळा उडून जातो, पुन्हा स्विंग करत चिमणीच्या घरी येतो. चिमणीबाई चिमणीबाई येऊ 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 मी तुझ्या घरात, चिमणी म्हणते, नको रे कावळे दादा नको रे कावळे दादा, मी माझं बाळ झोपलंय माझं बाळ झोपलंय, तू येऊ नको घरात येऊ नको घरात तू. आणि मग कावळा ऐकेल तर खरं, कारण त्याला माहिती आहे चिमणीबाईने खूप सुंदर खिचडी केली. आणि मग तो घरात जातो, पाहतो तर काय चुलीच्या शेजारी छोट्याशा भांड्यामध्ये चिऊताईने खिचडी केलेली असते. कावळा येतो, चुलीवर बसतो आणि छोट्याशा चोचेने तो खिचडी खायला लागतो. आणि चुलीवर बसल्यामुळे त्याची शेपटीच पेटते आणि तो हाय 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 करत उडून जातो. चिमणी बाईची खिचडी खाल्ली, शेपटी भाजली, हाय हाय. चिमणी बाईची खिचडी खाल्ली, शेपटी भाजली, हाय हाय. आमची गोष्ट संपून जाय, आमची गोष्ट संपून जाय.